मुंबई पोलिसांच्या निर्मल नगर पोलीस स्टेशनने खोटी शपथपत्र पकडलेली आहेत. 4682 खोटी शपथपत्रे पकडलेली आहेत. रबर स्टॅम्प खोटे बनवलेले आहेत. नोटरी खोटे केलेले आहेत. ही एवढी वेळ ह्या शिल्लक सेनेवरती का आली याचासुद्धा विचार करायला पाहिजे. निवडणूक आयोगाकडे शिवसैनिकांची शपथपत्र देण्याकरता ही खोटी आणि बनावट शपथपत्र बनवलेली आहेत असा माझा आरोप आहे. मला या सर्व गोष्टींची कीव वाटते की ज्या मेहनतीने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना उभी केली, शेकडो हजारो शिवसैनिकांच्या घामातून आणि रक्तातून ही शिवसेना उभी केली, परंतु सत्तेच्या खुर्चीकरता या शिवसेनेची पत यांनी घालवलेली आहे आणि यांच्यावर एवढी वाईट वेळ आलेली आहे की निवडणूक आयोगाकडे जी शपथपत्र द्यायची त्याकरता खोटी आणि बनावट शपथपत्र यांना बनवावी लागलेली आहेत. निवडणूक आयोगाकडे आत्तापर्यंत जी दिलेली शपथपत्रे आहेत त्यांची चौकशी करायला पाहिजेत. खोट्या पद्धतीने बनावटगिरी करून ही शपथपत्रे बनवलेली आहेत. गेला महिनाभर हा सर्व प्रकार त्या ठिकाणी चालू होता. मी मुंबई पोलिसांचे खास करून आभार मानेन आणि अभिनंदन करेन की ही शपथपत्रे त्यांनी बनावट शपथपत्रे त्यांनी पकडलेली आहेत आणि हे सर्व मातोश्रीच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांची चौकशी झाली पाहिजे असा मी या ठिकाणी मागणी करतो.